आजचे दिनचे चॉकलेट जनतेला देऊन दुसऱ्यांदा पंतप्रधानांची सूत्रे सांभाळणारे बीजेपी सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं चित्र सध्या सर्वत्रच दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल 100 रुपयांमध्ये 1 लिटर 7 पॉईंट तर डिझेल 1 लिटर 19 पॉईंट येत आहे. म्हणजे पेट्रोल 94 रुपये लिटर आणि डिझेल 84 रुपये लिटर इतकं झालं आहे. याबरोबरच किराणा मालातील गोडतेल हे देखील 130 रुपये प्रति किलो, डाळ, साखर, तांदूळ, चहापत्ती या सर्वच जीवनोपयोगी वस्तू महाग झाल्याने जनता आता हैरान झाली आहे. हाताला काम नाही, शेती आणि इतर धंदे डबगायला आले आहेत. अशा ही परिस्थितीमध्ये वाढती महागाई होत असल्याने यालाच अच्छे दिन म्हणायचे का असा प्रश्न जनतेला पडला आहे. न्यूज 15 मराठीसाठी बालाजी खडबळे, नांदेड.